नमस्कार, मी ममता मराठी संस्कार चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते। आज तुमच्यासाठी एक सुंदर कविता घेऊन आले आहे। कवितेच्या कवयित्री आहेत संगीता देवकर। अतिशय सुंदर कविता आहे, नक्की ऐका। कवितेचे नाव आहे म्हणूनच म्हणते मी। म्हणूनच म्हणते मी मुली आता येऊ नको तू जन्माला। म्हणूनच म्हणते मी मुली आता येऊ नको तू जन्माला। जागोजोगी छुपे राक्षसीचे बसते तुझे लचके तोडायला। चार वर्षाची बालिका नाही तर साठीची वृद्धा। चार वर्षाची बालिका नाही तर साठीची वृद्धा। फरक नाही समजत या सैतानांना, त्यांचे सावज समोर दिसता। नटून तटून तू जाऊ नकोस, नजरेला नजर देऊन तू बोलू नकोस। नाहक बडी जाळी तुझा पद्धतीवर तू कोणाला करू नकोस। मुलगी म्हणजे लक्ष्मी, मुलगी असते घराची शान। मुलगी म्हणजे लक्ष्मी, मुलगी असते घराची शान। याच तरी समाजाला आता राहिला आहे का भान? अन्याय विरुद्ध पेटून उठू नकोस, कापली जाईल तुझी मान। रस्त्या रस्त्यावर मोर्चे निघतात, दाखवतात सर्वजण एकी। अत्याचार तुझ्यावर होताना कुठे असते मग ही माणुसकी? का नाही आठवत तेव्हा तुम्हाला तुमच्या घरच्या लेकी? होऊ नकोस तू सैरभैर, शांतही राहू नकोस। आबला बनून आता मुकाट, अन्यायही सोसू नकोस। घेऊन रूप चंडकीचे माझं आता आकार, निपटून टाक होणारा तुझ्यावरचा अत्याचार। दाखवून दे जगाला वेळ चाली तशी वारंवार। दाखवून दे या जगाला की वेळ चाली तशी वारंवार। तर बांगड्या भरणारे मनगट सुद्धा पेलू शकतात शिवबाची तलवार। हे बांगड्या भरणारे मनगट सुद्धा पेलू शकतात शिवबाची तलवार।